जय महाराष्ट्र, मी तुषार शेटे। बातमी आणि बरच काही मध्ये आपलं स्वागत। आजच्या बातमी आणि बरच काही मध्ये आपण चर्चा करणार आहोत तुमच्या माझ्या संतापाची आणि त्रासाची। आपण चर्चा करणार आहोत रस्त्यांवरची आणि त्यावरच्या खड्ड्यांची। मुळात रस्ते हे चालण्यासाठी असतात, मात्र सध्या राज्यातले रस्ते हे अपघातांना आणि आजारांना निमंत्रण देणारे ठरलेले आहेत। आणि म्हणूनच पाहणार आहोत बातमी खड्ड्यांची आणि बरच काही मध्ये चर्चा करणार आहोत खड्ड्यात गेलेल्या महाराष्ट्राची। खड्ड्यांमुळे पावसाळ्यात मुंबईची पार दैना झालेली होती। खड्ड्यात गेलेले मुंबईचे रस्ते अद्यापही सुस्थितीत आलेले नाहीयेत। खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी मुंबई महापालिकेनं केलेले कोट्यवधी रुपये हे देखील खड्ड्यातच गेलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांना अद्यापही खड्ड्यातनच प्रवास करावा लागतोय। मुंबईतल्या खड्ड्यांचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी सीमा दातेईनं। पावसाळ्यात मुंबई खड्डेमय झाली होती, मात्र पावसाळ्यानंतरही आपण पाहतोय की मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळतात। महत्त्वाचं म्हणजे पूर्व द्रुतगती महामार्गावर आपण आहोत आणि या ठिकाणी देखील आपण पाहतोय की रस्त्यांवरचे खड्डे जे आहेत ते असेच पाहायला मिळतात। पाऊस गेल्यानंतर खरं तर प्रशासनाकडून हे खड्डे भरले पाहिजे होते, पण सध्या आपण पाहतोय की खड्डे भरलेले नाही आहेत। आणि महत्त्वाचा असा रस्ता आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्या इथून जातात। पुणे महामार्ग खरं तर हा आहे, पण तरीही आपण पाहतोय की या ठिकाणी देखील आपल्याला खड्डे पाहायला मिळतात। मुंबईतले असे अनेक रस्ते आहेत, काही रस्ते महापालिकेच्या हद्दीत आहेत, काही MSRDCच्या हद्दीत आहेत, मात्र पाऊस गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही आहे। आणि प्रशासनाकडून आपण पाहतोय की पाऊस गेल्यानंतरही या ठिकाणी हे खड्डे जे आहेत ते भरलेले नसल्याचंच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मनोजसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई। एकीकडे मुंबईतले रस्ते खड्ड्यात गेले असले तरीही JJ फ्लायओव्हरवरती मात्र पावसाळ्यात एकही खड्डा पडला नव्हता। या JJ फ्लायओव्हरवरती वॉटरप्रूफ डांबराचा वापर केल्यानं रस्त्याचा दर्जा सुधारल्याचा दावा MSRDCने केलेला आहे। आणि इतकंच नाही तर आता हा प्रयोग पनवेलमधल्या उड्डाणपुलावरती देखील राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती MSRDCने दिलेली आहे। JJ उड्डाणपुलावरच्या रस्त्याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अभिषेक भाटे यांना। यंदा संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि एकंदरीतच मुंबईमध्ये जर का आपण बघितलं तर ठिकठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पाहायला मिळाले होते। मी सध्या आहे मुंबईच्या JJF उड्डाणपुलावरती। एकंदरीतच यावेळी जर का आपण बघितलं तर JJ उड्डाणपुलावरती यंदा जो वॉटरप्रूफ डांबर आहे त्याचा वापर करण्यात आला होता आणि एकंदरीतच पुलाची जी गुणवत्ता आहे ती कुठेतरी यंदा चांगली राहण्याचा जो दावा आहे तो MSRDCकडून करण्यात आलेला आहे। एकंदरीतच इतर रस्त्यांची अशी दुर्दशा झाली असताना JJ पुलाची मात्र पावसाळ्यात फारशी हानी झाली नाही। या पुलावर एकही खड्डा पडलेला नाही असा MSRDCचा दावा आहे। पृष्ठभागाची डागडुजी करताना उच्च दर्जाचा डांबर वापरण्यात आला। डांबराचे हे मिश्रण वापरल्यानंतर MSRDCच्या इंजिनियर्सने सातत्याने पुलाचे निरीक्षण करत उच्च दर्जाचा डांबराचं जे मिश्रण आहे त्याचा इथे वापर केला। आणि इतकंच नाही तर हा जो डांबर आहे, जो वॉटरप्रूफ डांबर आहे, हा ट्रायल बेसिसवरती JJ उड्डाणपुलावरती त्याचा वापर करण्यात आला होता। आणि एकंदरीतच आता हा जो डांबर आहे तो पनवेलमधल्या काही उड्डाणपुलावरती देखील आता वापरण्यात येणार आहे। कॅमेरामॅन मनोज दयालकरसह अभिषेक भाटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। खड्डे भरण्यासाठी मुंबई महापालिकेनं हॉटमिक्स, कोल्ड मिक्स या व्यतिरिक्त अन्य परदेशी तंत्रज्ञांचाही वापर केला, मात्र मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे काही कमी झाले नाहीत। खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता महापालिकेनं मोबाईल ऍप देखील सुरू केलेला आहे, तरीही हे खड्डे कायम दिसून येत आहेत। त्यामुळे वैतागलेल्या मुंबई महापालिकेनं थेट खड्डे दाखवा आणि 500 रुपये मिळवा अशी योजनाच मुंबईकरांसाठी आणलेली आहे। मात्र हे खड्डे कसे असावेत त्याची एक अट मुंबई महापालिकेनं घातलेली आहे। खड्डे 1 फूट लांब आणि 3 इंच खोल जर असेल तरच त्यांचा या स्पर्धेसाठी विचार केला जाणार आहे। तर दाखवलेला खड्डा हा 24 तासात भरला गेला तर बक्षीस मिळणार नाही अशा अटी देखील पालिकेनं ठेवलेल्या आहेत। आज जे स्टँडिंग कमिटीमध्ये जे मी प्रश्न घेतलेला आहे त्या प्रश्नामध्ये ते सांगितलंय की खड्डे दाखवा आणि 500 रुपये आपण ते त्याला बक्षीस मिळणार आहे। एक असा आहे की तुम्ही जेव्हा आज प्रशासनाने सांगितलं आहे की हे जे पैसे जे आहे अधिकारीच्या खिशात येणार, आता एक खड्डेमध्ये 10 लोकांनी ट्विट केले तो 10 लोकांना देणार आहे काय? तर यामध्ये असं आहे की कुठे ना कुठे
द ॲडमिनिस्ट्रेशन हॅज बिकम अ लाफिंग स्टॉक असा स्पर्धी झालेला आहे. ॲडमिनिस्ट्रेशनला ते काय करत आहे त्याला माहीत नाही. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असिस्टंट इंजिनियर आहे, सगळं आहे, त्याच्यावर तुम्ही कुठे ना कुठे खड्डे कोणी दाखवले तर त्याच्यावर कारवाई करणं. त्यावेळेला प्रशासनाच्या माध्यमातून जळ आयुक्तांनी या ठिकाणी भूमिका मांडली, त्यामध्ये त्यांनी असं निवेदन केलं की हे जे बक्षीस आम्ही जे 500 रुपये लावलेलं आहे, हे 500 रुपये देण्यापाठीमागे आम्ही असं ठरवलं की तेथील जे कोण अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना कडून ते पैसे वसूल केले जाणार होते अशा पद्धतीने त्यांनी तशी उत्तरं दिली जी आम्हाला अधिबात पटली नाही. मुळात म्हणजे एक प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारला की जर अधिकाऱ्यांकडून आपण पैसे वसूल करणार असू तर मग कंत्राटदारांना आपण का सोडणार आहोत? ज्या कंत्राटदारांनी रस्ते बनवले आणि ज्या रस्त्यावर जर खड्डे होत असते तर त्या कंत्राटदारांना का सोडायला पाहिजे? कंत्राटदाराकडून पहिलं म्हणजे सगळं वसूल करायला पाहिजे. मुंबईप्रमाणे पुण्यातही खड्डे पाहायला मिळत आहेत. पुण्यामध्ये तर खड्ड्यांनी पुणेकरांची अक्षरशः दाणा दाण उडवलेली आहे. पुण्यातल्या प्रमुख रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते. पुणे महापालिका दरवर्षी खड्डे भरण्यासाठी 1 कोटीचा निधी देते, मात्र ठेकेदाराकडनं जे निकृष्ट दर्जाचं काम होतं त्यामुळे रस्त्यांची चाळण झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. पुणे सातारा रोडवरच्या स्वारगेट जवळच्या रस्त्यावरती जीवघेणे खड्डे देखील पाहायला मिळत आहेत. हे खड्डे वाचवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. पुणे शहरात सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यातील विविध महत्त्वाचे जे रस्ते आहेत या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे सर्व जे आहेत ते धोकादायक परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महापालिका दरवेळेस पावसाळा येण्याअगोदर हे खड्डे बुजवण्याचं काम करत असते, मात्र यंदा पाऊस लांबलेला आहे, पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय, त्यामुळं खड्डे जे बुजवलेले आहेत ते पुन्हा अशा प्रकारची स्थिती आपल्याला जागोजागी पाहायला मिळते. खरं तर महापालिकेकडून हे खड्डे बुजवण्यासाठी जवळपास 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो, मात्र त्याचा वापर योग्य ठिकाणी केला जात नाहीये का असा प्रश्न उपस्थित होतो. आणि अशा प्रकारच्या खड्डे सध्या या पुणे सातारा रस्ता जो आहे स्वारगेट जवळचा हा परिसर आहे आणि या ठिकाणची ही परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती पुढचा 1 किलोमीटरचा जो भाग आहे या ठिकाणी देखील पाहायला मिळते. आणि ह्या खड्ड्यांची जर आपण परिस्थिती पाहिली तर ज्यावेळेस या खड्ड्यांमधून चाक जातं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाणी हे बाजूला उडलं जातं आणि तेच पाणी बाजूचे जे जाणारे पादचारक आहेत यांच्या अंगावरती उडतं. त्यामुळे हे खड्डे त्वरित बुजवण्याचं काम महापालिकेने करायला हवं, मात्र महापालिका अद्यापही तसं करताना दिसत नाहीये. सर्वात सुदैवाचं म्हणजे पुणे शहरात जे काही खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमधून दुर्दैव अशा घटना घडलेल्या नाहीत, मात्र अशा पद्धतीनं वाहन चालकांना मोठी कसरत या खड्ड्यांमधून जाताना करावी लागते आणि यामुळेच मनक्याचे त्रास जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितचं अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. आपण बघितलं की खड्ड्यांमुळे पुणेकरांना कसा त्रास सहन करावा लागतोय, मात्र खड्डे भरण्यासाठी पुणे महापालिकेकडनं कोट्यवधी रुपये खर्च केले जरी जात असले तरीही रस्त्यांवरती खड्डे का पडतायत याचा आढावा आता अमोलने घेतलेला होता. सचिनने देखील पुण्यातनं असाच आढावा घेतलेला आहे, तो आपण पाहूयात. पुण्यासह राज्यात गेले अनेक दिवसापासून पाऊस सुरू आहे, यामुळे खरं तर शहरातील अनेक रस्त्यावरती आपण ज्या प्रकारे फिरत असतो त्या प्रकारे पाहिलं तर खड्ड्यांनी खरं तर उपनगरामध्ये याचा प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. मी सध्या आहे पुण्यातील पौड परिसरामध्ये, ज्या पौड रस्त्यावरती आपण पाहत आहात की या ठिकाणी सध्या गेल्या अनेक दिवसापासून खरं तर शहरात पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळं या ठिकाणी खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत. याचा साहजिकच त्रास ज्या प्रकारे वाहतूक कोंडी होते, वाहतुकीची जी गती आहे ती कमी होते, त्याचाच परिणाम इंधनावर होतो, इंधनही त्यामुळं जास्त लागतं. अशा प्रकारे शहरात येणारी वाहतूक जी आहे ती या पौड परिसरातून सायंकाळच्या सुमारास खरं तर मोठी गर्दी होते. असे अनेक मोठाले खड्डे जे आहेत ते शहरातील अनेक रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळतात, यामुळं खरं तर वाहतुकीनं येणाऱ्या लोकांना त्यामुळं खरं तर त्रास होतो आहे. पुणे महानगरपालिकेकडून प्रत्येक वर्षी या खड्ड्यांवरती जे 1 कोटी रुपयापर्यंत खड्डा बुजवण्याचा खर्च जो आहे तो केला जातो, तर कोट्यावधी रुपयाची बजेट जी आहे ती रस्त्यासाठी केली जातात. मात्र प्रत्येक वर्षी प्रत्येक शहरातल्या अनेक उपनगरामध्ये अशा प्रकारचे खड्डे होतात. शहरातील अनेक रस्ते आता सिमेंट जे झालेले आहेत त्यामुळं खरं तर शहरात त्याचा परिणाम जास्त जाणवत नसला तरी
शहरातील जा आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे खड्डे असल्यामुळे यामध्ये अपघात झालेले आहेत आणि अपघातांमध्ये अनेक जण खरंतर जखमी झालेले आहेत. काही जणांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे. त्यामुळं पुणे महानगरपालिका प्रत्येक वर्षी कोट्यावधी रुपये रस्त्यांवरती खर्च करते, खड्डे बुजवण्यावरती खर्च करते. मात्र अशा प्रकारचे खड्डे जे आहेत ते रस्त्यावरती आपल्याला प्रत्येक वर्षी झालेले पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे. तर आपण बघितलं पुण्यातल्या दोन भागांचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला होता. या खड्ड्यांविषयी नेमकं पुणेकरांना काय वाटतंय आणि पुणेकर कशा पद्धतीनं खड्ड्यांवरती आपला संताप व्यक्त करतायत ते आपण पाहूयात. आता खड्ड्यांचा त्रास एकतर वाहतुकीला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. रस्त्याने टू व्हीलर असो की फोर व्हीलर असो, जेव्हा मोठे मोठे खड्ड्यातून गाड्या आपटल्या जातात, गाड्यांचं नुकसान तर होतच होतं, पण त्याशिवाय मानसिक त्रास जो होतो, ज्या वाहतूक ज्या काय म्हणूयात आपण जाम झाल्यामुळे जे त्रास होतात ते सहन करता करता मानेचे आणि पाठेचे विकारही सगळ्या नागरिकांना सहन करावे लागत आहेत. आणि कारण की ह्या खड्ड्यांमुळे खूपच अशी गाडी उडते की पाठी तितकी करा म्हणजे रग लागते की विचारच नको, रात्री झोपता सुद्धा येत नाही. अनेक खड्डे आहेत आणि ते इतके म्हणजे मोठे मोठे असतात की कधी कधी असं वाटतं की आम्ही या खड्ड्यात पडून काही आमचं होईल का, काय घरी नीट जाऊ का नाही, आम्ही पाय हातपाय तुटले तर काय होईल आमचं. कृष्ट दर्जाची साधन संपत्ती वापरल्यामुळं रोड एक वर्ष सुद्धा टिकत नाहीत आणि त्याच रोडचं पुन्हा पुन्हा काम करू करू बजेट काढलं जाते आणि हे रोड खराब लवकर झाल्यामुळं खड्डे होतात आणि खड्ड्यामध्ये पाणी साचते. पर्यायानं गाड्या जाताना त्या खड्ड्यातून गचके लागतात आणि नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय. तर आपण बघितलं की कशा पद्धतीनं खड्ड्यांमुळे नागरिकांना फक्त त्रासच नाही तर मनस्ताप सहन करावा लागतोय आणि याविषयी आपण बातचीत करणार आहोत. आपल्या बरोबर पुण्यातनं तन्मय पेंडसे हे जोडले गेलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेकदा अपघातांवरती अभ्यास केलेला आहे, मात्र आज आपण तन्मयशी चर्चा करणार आहोत नेमक्या या खड्ड्यांविषयी आणि खड्ड्यांच्या मागे जे अर्थकारण आणि जे राजकारण आहे त्याविषयी. तन्मयजी मला सांगा, दरवेळेला कुठलीही महापालिका असो, मुंबई असो, पुणे असो, ठाणे असो, दरवेळेला खड्ड्यांवरती कोट्यवधी रुपये खर्च करतात, मात्र ते खड्डे पुन्हा पुन्हा होताना दिसतात आणि जर अपघातांचा जर आपण विचार केला तर किती लोकांना या खड्ड्यांमुळे आपला नाहक जीव गमवावा लागलेला आहे. खरं सांगायचं झालं तर आपण आता बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो. मुख्य मला असं कायम वाटतं की आपण जेव्हा अपघातांचा विषय येतो तेव्हा ट्रॅफिकचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव करायला हवा, कारण आपण म्हणतो की ट्रॅफिक इज ऑलवेज बेस्ड ऑन 4E, ज्याला इंजिनिअरिंग एज्युकेशन एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी म्हणतात. आता हा सगळा भाग माझ्या दृष्टिकोनातनं रस्ते बांधणी जेव्हा होते हा इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावरती येतो. आता इंजिनिअरिंग म्हणजे आता आपण जेव्हा म्हणतो की आज रस्ते जेव्हा बांधतो आपण, आता जेव्हा आपण हाय क्वालिटी ॲसफॉल्ट वापरतो म्हणजे ज्याला आपण डांबर म्हणतो, आता ते अनेक ठिकाणी असं दिसतं की निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं जातं किंवा अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक टाकले जातात. आता रस्ते बांधकामामध्ये आता भारतातले सगळे रस्ते IRC गाईडलाईन्स केले तयार होतात, ज्याला आपण इंडियन रोड काँग्रेस म्हणतो. इंडियन रोड काँग्रेसमध्ये काही ना काही स्पेसिफिक कोड ऑफ कंडक्ट दिलेले आहेत की मँडेट्सही दिलेले आहेत रस्ते कशा पद्धतीचे बांधायला हवेत, त्याचा टिकाऊपणा कशा पद्धतीने करायला हव्यात. तर ह्या पद्धतीचा आपल्याकडे विचारच केला जात नाही. प्रत्येक वेळेस काय होतं ना, प्रशासन जागा केव्हा होतं की जेव्हा कुठले ना कुठले ऍक्सिडेंट होतात. आता नॉर्मली ऍक्सिडेंट झाल्यानंतर मग त्याच्यावरती चर्चा सुरू होते, प्रशासन अचानकपणे जागं होतं, काही बाबतीत असं होतं की नॅचरल कलॅमिटी आली म्हणजे आता कन्सिस्टंटली पाऊस खूप चाललेला आहे, सो पावसालाही त्याच्यामध्ये पावसाचा पार्ट सुद्धा इन्वॉल्व आहे, म्हणजे तो एक एलिमेंट आहे, मी त्याला अजिबात डिनाय करणार नाही. पण मुख्यतः जेव्हा एखादा रस्ता बांधायचा आहे तर तो कशा पद्धतीने त्याच्या मानांकनानुसार कशा पद्धतीने तो रस्ता बांधला गेला पाहिजे याच्यासाठीची आपल्याकडे माझ्या मते तरी टीम इक्विप नाही आहे. जर का टीम इक्विप असती तर चांगले रस्ते बांधले गेले असते. अँटिसिपेशन नाही आहे की बाबा समजा आता आपण जेव्हा पूर्ण पुण्याचा किंवा सर्व शहरांचा विचार करतोय की इथे पडणारा पाऊस, इथे पडणारं ऊन, उन्हामुळे तापणारे सिमेंटचे रस्ते, त्याच्यामुळे होणारं डॅमेज, गाड्यांची संख्या, गाड्यांचं होणारं फ्रिक्शन, मालवाहतूक ट्रक, मग खूप ह्याला अख्खी ही मेजर चेन आहे की याच्यामुळे गोष्टी या डेफिनेटली याच्यामध्ये अफेक्ट होत. बरोबर तन्मयजी, या सगळ्या गोष्टी होत असतात मात्र कुठेतरी सरकारी अधिकाऱ्यांची काहीतरी एक जबाबदारी आहे. सरकारी अधिकारी आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं जे मिलीभगत सुरू झालेली आहे आणि जो त्याच्यामुळे सावळा गोंधळ सुरू झालाय त्यामुळे भ्रष्टाचार तर वाढलेलाच आहे, मात्र नागरिकांना नाहक आपला जीव गमवावा लागतोय. तन्मयजी आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवतो आहे. बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.
बातमी आणि बरच काही मध्ये आपण आज विषय घेतलेला आहे महाराष्ट्र कशा पद्धतीनं खड्ड्यात गेलेला आहे. मुळातच राज्य सरकारकडे निधी आहे, निधी त्यांनी तो दिलेला आहे, मात्र तरीही तो अंमलात आणला जात नाहीये. आपण मुंबईची परिस्थिती बघितली, पुण्याची परिस्थिती बघितली, आता नजर टाकूयात औरंगाबादमध्ये. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षापूर्वी 100 कोटी रुपयांचा निधी हा रस्त्यांच्या सुस्थितीकरणासाठी दिलेला होता, मात्र त्यापैकी फक्त 50 कोटीच खर्च झालेले आहेत. त्यामुळे निधी असूनही रस्ते खड्डेमय झाल्याचं औरंगाबादमध्ये पाहायला मिळतं आहे. आणि औरंगाबादमधल्या रस्त्यांचा किंबहुना इथल्या खड्ड्यांचा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अशोक कारकी यानं. परतीच्या पावसाने शेतकऱ्यासोबत औरंगाबादमधील रस्त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मी औरंगाबादमधील काही रस्ते तुम्हाला या रिक्षाच्या माध्यमातून दाखवणार आहे. आपण या रस्त्यावरील खड्डे पाहणार आहोत. मी सध्या औरंगाबादमधील जळगाव पॉईंट या रस्त्यावर आहे आणि तुम्हाला हे खड्डे दाखवतात. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने खड्डे जे आहेत या रस्त्यावर पडलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर औरंगाबादचे जे प्रमुख रस्ते आहेत हे सर्व प्रमुख रस्ते असे खड्डेमय झालेले आहेत. औरंगाबादचा हा जळगाव रोड आहे आणि जळगाव रोड कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले ते तुम्हाला दाखवते. हे मोठे मोठे खड्डे फक्त 1-1 फुटाचे नाहीत तर 2-3-4-5 फुटापर्यंत खड्डे जे आहेत ते या जळगाव रोड पडलेत. जळगाव रोड शिडको ते जळगाव रोड हा औरंगाबादचा महत्वाचा रोड मानला जातो. या रोडसोबत जालना रोड आहे, नाशिक हायवे आहे, पुणे हायवे आहे, या सर्वच रोडवर अशा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. एकंदरीतच पहिले 3 महिने औरंगाबाद आणि मराठवाड्यात पाऊस झाला नाही, मात्र या शेड परतीच्या पावसाने औरंगाबादमधील रस्ते जे आहेत पूर्ण खड्डेमय केलेले आहेत. औरंगाबादचे अंतर्गत रस्ते असो किंवा हे प्रमुख रस्ते असो सर्वच रस्ते असे खड्डेमय झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यमंत्र्यांनी या औरंगाबादमधील रस्त्यासाठी 100 कोटी रुपये दिले होते, मात्र 100 कोटी रुपये दिल्यानंतरही औरंगाबादमधील रस्ते असेच खड्डेमय असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या शहरामध्ये वाहनधारक असो, रिक्षाचालक असो किंवा चारचाकीधारक असो, सर्वच वाहनधारकांना या खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटचा अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. तर आपण बघितलंय की कशा पद्धतीनं महाराष्ट्र हा खड्ड्यात गेलेला आहे. मी पुन्हा एकदा जातोय पुण्याला. तन्मय पेंडसे आपल्या सोबत आहेत. तन्मयजी, आपण बघितलं वेगवेगळ्या कारणांची आपण चर्चा करत होतो, मात्र आता औरंगाबादमध्ये असा प्रकार समोर आलेला आहे की तिथे निधी आहे, सरकारनं तो दिला देखील आहे, मात्र तरीही तो खर्च झालेला नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं आणि मला जरा त्याबाबतीत थोडं बोलायचं होतं. आपण आता जेव्हा या सगळ्या शहरांचा विचार करतो आणि बऱ्याच ठिकाणी आता हेल्मेट कंपल्सरी केलं, आता तुम्ही म्हणाल की हेल्मेट्स आणि याचा काय संबंध, पण जेव्हा हेल्मेट परिधान करत नाही तेव्हा आपल्याला पोलिसांकडनं सामान्य माणसाला आमच्यासारख्या दंडात ठोठावला जातो. पण खड्डे न नीट बुजवता रस्ते जे बांधतात निकृष्ट दर्जाचे बांधतात, आजपर्यंत त्यांच्यापैकी किती लोकांना दंड करण्यात आला आहे, त्यांच्यापैकी किती लोकांना ब्लॅकलिस्टेड करण्यात आलेलं आहे, त्यांच्यापैकी किती लोकांना समज देण्यात आली आहे, त्यांच्यापैकी किती लोकांना चलनं गेली आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेस काही झालं की तो त्रास सामान्य माणसाने का भोगायचा. वी आर टॅक्स पेयर्स, आम्ही टॅक्स भरतो, म्हणजे आम्ही टॅक्समध्येच कुठल्याही प्रकारे कर चुकवेगिरी करत नाही, मग हे सगळे त्रास आम्हीच का सहन करायचे आणि परत हे त्रास सहन करून पुन्हा हेल्मेट नाही घातलं म्हणून दंड आम्ही भरायचा. म्हणजे हा कुठे न्याय आहे? म्हणजे तो समसमान न्याय राहिला पाहिजे ना, की जर का ही शासनाची जबाबदारी आहे तर शासनाने निश्चितपणे ती पार पाडली पाहिजे. आणि मी तेच म्हणतो कायम की जेव्हा आपण आता म्हटलं आता नॉर्मली रस्ते भरायची पद्धत जी आहे तर ती काय असते बाबा, की जेव्हा एखादा खड्डा जर का झालेला आहे तर खड्ड्यामधलं पूर्णपणे डेब्री जो काय मटेरियल रॉ मटेरियल पडलेलं असेल ते साफ करून घेतात, त्याच्यानंतर नॉर्मली त्याच्यामध्ये ॲसफॉल्ट म्हणजे थोडक्यात डांबर भरतात आणि साधारणतः 2 इंचाचा बेस तयार केला की त्याच्यानंतर तो पूर्णपणे शॅवॉल नावाचं एक टूल असतं, त्या शॅवॉलनी पूर्ण तो बुजवून टाकतात. असं हे एक नॉर्मल पद्धतीचं असतं. किंवा आता बिटमन आहे, बिटमन इज अ ब्लॅक प्रॉडक्ट. आता बिटमन हा ब्लॅक प्रॉडक्ट म्हणजे कसं आहे की तो पेट्रोलनी मिक्स होतो आणि म्हणजे पेट्रोलपासून हा बनणारा पदार्थ आहे की जो रस्त्यांवरती कव्हर्ड करतात. आता मुख्य म्हणजे आपल्याकडे ह्याच्यामध्येच इतकी मतांतर आहेत की डांबरी रस्ते बांधायचे आहेत का आणि सिमेंटचे रस्ते बांधायचे आहेत का. आता दोन्ही याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेतच. परत मी तेच म्हणतो की पुढची विजन आपण फोरसाईट ठेवणार आहोत की नाही, की बाबा आता पुण्यासारख्या शहरामध्ये 28,06,000 टू व्हीलर आहेत, साधारणतः 8,00,000 फोर व्हीलर आहेत, हा अधिकृत आरटीओकडनं चाललेला आकडा आहे. आता एवढ्या गाड्या रस्त्यावरती जेव्हा येणार, एवढ्या गाड्या प्लस मी म्हटलं तसं ट्रक माल वाहतूक हे सगळं करणार, हे लोड बेरिंग करणाऱ्या कपॅसिटी असणारे रस्ते बरोबर तुम्ही लोड बेरिंग जो व्हायला पाहिजे आणि मुळातच राज्य सरकारकडनं पुढचा विचार करायला हवा, तो पुढचा विचार जो आहे तो करायला मिळत नाहीये. तन्मयजी धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये आमच्या सोबत सहभागी झाला त्याबद्दल.
आपण पाहत होतो महाराष्ट्र गेलाय खड्ड्यात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करत होतो आणि नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया, त्यांचा त्रास आणि त्यांचा त्रागा हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो. आता हेच बघायचं आहे की किमान आता तरी सरकारला आणि सरकारच्या अधिकाऱ्यांना जाग येते का आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला राज्यातल्या लोकांना चांगले आणि गुळगुळीत रस्ते पाहायला मिळतील का. जय महाराष्ट्र मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. We'll be right back.